बाबा मग दा म्हण मी येतोच जाऊन ते आपले येतात मग तेवढं नाव करून जागा. हा चालेल ना बाबा, आता तुला आवडते म्हणलं आता काय आपण काय म्हणू शकतो. ते मग करून नाव जागा, पेढे फेडे घेऊन ये मग. हा आणतो पेढे दाने घे ना आपली याची बन गाडी आपल्या त्या विकीची गाण्या. बरोबर येतो घेऊन मी त्याची गाडी विकीची. विकी भाऊ बोल ना काय दाने. अहो गाडी नेऊ का ते राजू शेठचे जागाचा विषय ना ते नाव करायचे होते मग नेऊ गाडी. नाही दिली तर येऊ म्हणेन काय देत नाही दिली तर बाई कोवर्डन काही देवा. हा जाण घेऊन जाण गो परत आणून ठेव नीट. हा बाई काय म्हणते काय कोण होतं गाडी कुठे गेली बरं. अगं ते नाव म्हण नेली आपला राजू ना त्याची जागा नाव का. हा त्या लोकला माझ्या बापान दिली तरी त्या लोकला बरं ते कोण डिझेल पाणी काय. नाही गं दहा मिनिट भरते तर दुसरे पोरं असले भरत नाहीत देवा लागते संबंध असते चांगले. सर चलो ना आपण आज नाम तर करणे काय ना और डॉक्युमेंट्स वगैरे का काय. हा मैंने अपने लाला सर उनके साथ भेज दिए डॉक्युमेंट. चलो फिर चलते हैं हम. हाँ ठीक है सर चलते. चलो तो सब आपका भी नाम पे हो चुका है डॉक्यूमेंट वगैरह दिए ना आपको. हाँ दिए ना अपने लाला सेठ ने दिए डॉक्यूमेंट वगैरह. चलेगा तो आपको पेमेंट वगैरह सब हो चुका है आपका नाम पे जगह हो चुका है. कॉन्ग्रेचुलेशन आपके लिए नए जो बिजनेस करना है वो आपका सक्सेसफुल हो. चला गया था जागा चल ना वो तो कहीं नहीं गई चक चल मैं कहीं नहीं हुआ था कहीं. ट्रिंग 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 कौन कौन आ लगा ना. ओए वो राजू केदार फेदार जलिन जागा ना वाओ. तिथं होणारच होती रे तुला म्हणलं ना जागा नाव करणार आणि तिथंच दुकान टाकणार तू बघच. अरे तू काय हलक्यात न घेऊ आम्हाला आम्ही लय डेंजर माणसं आहे भाऊ. अरे बघू ना उद्या कळेल ना कोण डेंजर आहे. बिटू पाट्याला फाट्यावर 10 वाजता बघू तू किती पोरं आणतो मी किती पोरं आणतो कोण घाबरून पळतोय बघू ना. अरे बघू ना तू असा पळणार ना आता इज्जत घालणार आहे तू तुझी बघून. कोण इज्जत घालतय कोणाची कोण किती कोणाला आणतय बघतोच मी तू कसं उघडतो तुझं फॅशन हब राजू केदार का फेदा. अरे चल रे बघू तर सारखी छप्पन आले छप्पन गेले आम तुला आता आणणारच आहे आम्ही फक्त तुला काही तास तुझ्याकडे बघ अजून मागा घ्यायच्या घे इतर रट्टे खायला बेक्स तयार चल पील रक्ता फो. त्याचा ना आपण आता उद्या नियोजनच करू चल ते जाऊन दे जाता जाता मस्त की बाहेर ब्रँडला जेवण करू जाऊ मग काय. चल मग काय आता काय जाता. हाय हॅलो बोल ना विके. अरे ते डुबराला आणायचे कोण नाही त्याच फोन आलता. राजाला आलता पण ते उद्या करायचे भांडणं म्हणला ना. आता मला आता फोन आला म्हणला आज भांडणं करायचे आपल्याला आता सगळा विषय सॉल्व्ह करून टाकायचं. हे का आलं दामे. अरे ते विकेच फोन आहे की डुबरे म्हणून राहिला आज भांडणं करायचे. ऐक आम्ही तर बैरो ग्रँडला जेवण केलंय आता लगेच आलो तर लगेच आम्ही 15 मिनिटात. बरोबर या पटकन. चल मग काय पटकन निघू मग काय आता मारायचं त्याला. अरे विके लवकर फोन आपल्या त्या डुबरेला येडा. चल लव पटकेस चल. हॅलो चल ये पटकन आम्ही येऊन थांबलेलो आहे चल यायचं पटकन. आणून त्याला आपण पळत गेला पाहिजे तो आधी बघून पळण. बरोबर तसंच करायचं त्याला मस्त पळू आणायचं. ओय पोहला डेंजर आहे आपण काय लागायचं यांच्या बोर्ड आहे माफी मागणू इच्छे आणलं त्यांचे कसे माणसं आहे भो पण माफी मागून गायब नाही मला लागायचे यांच्या. काय रे आला ना आला काहीचा का मार राजू शेठ इकडे इकडे आलो. मी तुमच्या पाया पडतो माल बाप करा मला ते एक जण सांगितलं म्हणून करत होतो माफ करा राजू शेठ बोला मारायचं कॅनला जाऊन दे इतके आता रोड राहिले पाय पडू राहिले परत जण आधी लागले नाही आणला इतकं आपण चूप. हा परत आम्ही आधीच नाही लागणार तुमचे तू पैसे न टाका कोण तुम्हाला भांडणं करायचे असते आम्हाला बिंदास फोन लावा तुमच्याकडून. चला मग पूजा करायचं मग आपण घ्या दोन चार जण आपले गावातले सरपंच बिरपंच पाटील पिटील घ्या त्यांना येऊ आपण पूजा करून मग. चालेल मग जायचं ना मग सणाला बोलत जाऊ आपण मग. अरे ते काही आपला हरभरा बिरबर ठेवलाय ते नेटे ठेवलं नाही ते थोडं गोनडायचे होते काताच्या दिले ठेवून. बरोबर ओके लोकेशन आहे बाबा सरपंच पाटील ओके लोकेशन आहे आपल्या इथं टाक. चांगलं स्पॉट लाईन मार्केट मध्ये
चांगले चांगले पोरा, असं करीत जा बापासन मोठं करीत राहा. गेले ना मग पूजा.